दोन्ही संघांना. पहिला चेंडू निलेशचा, राऊंड विकेट ऑन साईड, प्रतिम फ्लिकचा फटका, चेंडूला दिशा दिली. पहिल्या चेंडूवर आपल्याला ओव्हर पिच होतं, इनसाइड आउट, अप्रतिम फटका, मिड ऑफरने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेतेश्वर चेंडूच्या मागे पळताय, चेंडू थांबणार का प्रश्न होता. चेंडूला लास्ट मुवमेंटला स्टॉप केलाय नागराणी. संघ निश्चितच चंद्रकांत शिंदे यांनी बांधलाय, पण संघाचे पुरस्कर्ते ते शंकर नागराणी. फुल टॉस आहे, ऑन साईड चांगला प्लेसमेंट, चेतेश्वर घेतात डीप मधला, इथे मात्र ड्रॉप. असा तो जेल होता, त्याला माहिती आहे आज जेल सुटला तर किती दाबा कुटू शकतात ते. थॉमसच्या बॅटमॅन चौका, पुन्हा संधी निर्माण झाली, पण आता मात्र चेंडू बघायचा आहे. सी महाराष्ट्र तसं योग मात्र कव्हर्स मध्ये, आणि बघायचं थॉमस आता मात्र कशा प्रकारे थांबवणार हा गोलंदाज इम्रान. कव्हर्स मध्ये इनसाइड आउट, अप्रतिम टायमिंग, तीन दिशेला तीन अप्रत फलंदाजी करतोय. थ्री बॉल टू गो, एक षटकार दोन चौकार आले या षटकात. फुल टॉस आहे ऑन साईडला, खूप चांगलं टायमिंग, फुल टॉस. रिव्हर्स अप्रतिम फटका, सुरेख टायमिंग, चेंडूला फेकून दिलाय. मस्त आटी, गुड बॉल फ्रॉम कैवल्य पाटील. फुलर लेंथ होता, ऑन साईडला खूप चांगला मनगाडी फटका एक्झिक्यूट केलाय. फ्लिक्सचा अप्रतिम एंडला रवी. चेंडू उंच उंच उंच, सगळ्यातला मोठा षटकार चेंडू विजयने. बघायचंय कुठला गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्गावर हुसेन येतोय. रिव्हर्सचा फटका, खूप चांगलं टायमिंग, आणि शहरी विभागातना पाटील म्हणजे क्रिकेट स्पर्धेमध्ये दिलंय आणि अर्धशतक झळकावलंय शहरी विभागातना. ओ चेंडू ऑन द टॉस, अप्रतिम फटका, ओव्हर पिच होतं आणि चेंडूला स्क्रीनच्या